मित्रमैत्रिणींनो, तुम्ही इथे बघू शकता, हे आहे आपलं टर्टल वाईनचं प्लांट, जे की हँगिंग बास्केटमध्ये आपण लावलेलं होतं. तर हे प्लांट कटिंग पासून मातीत आणि पाण्यामध्ये कसे ग्रो करावे, त्यासाठी मातीचं मिश्रण कसं घ्यावं, त्यानंतर याची काळजी कशी घ्यावी, याबाबतचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, ती तुम्ही नक्की चेक करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे प्लांट रिपोर्ट कसं करायचं ते बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पण व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वांना नम्र विनंती की चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. तर फ्रेंड्स, इथे तुम्ही बघू शकताय, हे प्लांट मी अगदी कुंडीतून सगळं मुळासकट उपटून काढून टाकत आहे. हे पहा, अशा प्रकारे पूर्ण कुंडी आपण ही रिकामी करून घेणार आहोत. आता सगळे प्लांट काढून टाकल्यानंतर आता कुंडी आपण ही पुसून घेऊयात. आता यातील माती आपण खुरपून घेऊयात, आणि त्याच्यातील जो काही काळी कचरा वगैरे आहे तो बाजूला करून घेऊयात. माती खुरपून घेतल्यानंतर थोडं कोकोपीट आणि मातीची भर घालून घेऊयात. आता कुंडी तयार झाल्यानंतर आपण हे जे टर्टल वाईनचे प्लांट काढलेलं आहे त्याच्यातील ज्या हिरव्यागार कटिंग्स आहेत त्या आपण कापून घेऊयात, आणि जे सुकलेले पानांचं कटिंग्स आहेत ते आपण घेणार नाहीयेत. फ्रेंड्स, कटिंग असं कापून घेतल्यानंतर त्याचं असं छोटंसं वेटोळं करून मातीमध्ये आपल्याला हलकंसं दाबून ठेवायचं आहे. आता बाकीच्या कटिंग्स देखील मी अशाच प्रकारे लावून घेते. मित्रमैत्रिणींनो, ग्रो करायला अतिशय सोपे असे हे टर्टल वाईनचं प्लांट आहे, त्यामुळे जर तुम्ही बागकामामध्ये नवशिके असाल तर या प्लांटपासून सुरुवात करायला अजिबात हरकत नाही असं माझं मत आहे. तसेच जास्त देखभालीची देखील याला आवश्यकता नसते. तर आता अशा प्रकारे आपल्या सर्व कटिंग्स या पॉटमध्ये लावून झालेले आहेत. आता वरतून आपल्याला परत कोकोपीट, माती आणि कंपोस्ट या तिन्हींचं मिश्रण आपल्याला या कटिंगच्या वरच्या साईडनी टाकून द्यायचं आहे, जेणेकरून या कटिंग्स ग्रो व्हायला, त्यांना मुळं फुटायला मदत होईल. आणि त्यावर आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे किंवा टाकून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं टर्टल वाईनचं प्लांट रिपोर्ट करून तयार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू.